दिवाळीसाठी बाजारपेठांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते. दिवाळी सणासाठी लक्ष्मी म्हणून पूजन करणारी केरसुणी देखील बाजारपेठांमध्ये उपलब्ध झाली आहे. यंदाच्या वर्षी आंध्र आणि कर्नाटक अशा परराज्यातनं लक्ष्मी पुण्याच्या बाजारपेठांमध्ये दाखल झाली आहे. ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार आता बाजारपेठांमध्ये 6, 8, 10 इंच, 1 ते 1.5 फूट, 2 ते 2.5 आणि 2.5 ते 3 फुटांच्या केरसुण्या अर्थात लक्ष्मी बाजारपेठांमध्ये दाखल झाल्या आहेत. घुंगरे, 5 फण्यांच्या फडा, बांगडीच्या आकारातील वीन असो की लाकडी दांड्याची केरसुणी असो, ग्राहकांच्या पसंतीनुसार लक्ष्मीला सजवण्यात येत आहे. केरसुणीबरोबरच बास्केट, लाकडी आकाशकंदील, आकर्षक टोकरी देखील विक्रेत्यांकडून तयार करण्यात आलेली आहे. अशा दिवाळीसाठी पूजन करण्यात येणाऱ्या लक्ष्मी बाजारपेठांमध्ये दाखल झाल्या आहेत. दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि आज आपण बाजारपेठांमध्ये पाहिलं तर मोठ्या प्रमाणात बाजारपेठांमध्ये देखील दिवाळीच्या साहित्यांची लगबग सुरू आहे. दिवाळीसाठी प्रामुख्याने जे लक्ष्मीपूजन असतं आणि त्या पूजनामध्ये जी लक्ष्मी पूजली जाते त्या लक्ष्मी म्हणजेच अर्थात केरसुणी देखील बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या आहेत. आणि या केरसुण्या परराज्यातून देखील आलेल्या आहेत. आंध्र प्रदेश, कर्नाटक यावर्षी या केरसुण्या बाजारपेठेत दाखल झालेल्या आहेत. आपण जर मागे पाहिलं तर आज आपण मंडईच्या बुरुडाळी येथे आहोत आणि मागे जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात केरसुण्या दिसत आहेत. आणि पिढ्यानपिढ्या या केरसुणीचा व्यवसाय करणारे काही विक्रेते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. साधारणतः यावर्षी पुण्यामध्ये कुठून केरसुण्या आलेल्या आहेत? आंध्र प्रदेश, कर्नाटक, परदेशातून, म्हणजे बाहेर गावावरून आलेल्या आहेत त्या. साधारणतः किती दिवसांपासून आपण हा व्यवसाय करताय? म्हणजे आता 120-10 वर्ष झाले, पिढ्याने पिढ्या चालवले. पिढ्यानपिढ्या तुम्ही हा व्यवसाय करत होते ते. साधारणतः आता दिवाळी काही 2 आठवड्यांवर येऊन ठेपलेली आहे तर कसं आहे ग्राहकांचा प्रतिसाद? नाही आहे, लक्ष्मी पूजनला लक्ष्मी ही लागतेच. म्हणजे जर मोठी यूज करत नसतील तर छोट्या एवढ्या एवढ्या चालतातच, पण घेऊन जातातच. तुमच्याकडे कोणकोणत्या प्रकारच्या लक्ष्मी आहेत? मोठी आहे, छोटी आहे, छोटी एवढी आहे, म्हणजे 4-5 प्रकार आहेत लक्ष्मीचे. लक्ष्मी व्यतिरिक्त काही हे साहित्य बघतो आम्ही, बास्केट्स वगैरे, त्याबद्दल काय सांगू? वर्ण हे ते येतात, हे दिवाळीला भरपूर डिमांड असते त्याची. कंपनीवाले येते असतात ना, ते 100-200 पीस घेऊन जातात. हे म्हणजे गिफ्ट वगैरे रॅप करण्यासाठी, जे त्यांच्या कनेक्ट जे ग्राहक असतात त्यांना मग ते गिफ्ट रॅप करून देतात, त्याच्यामुळे ह्याची मागणी भरपूर असते. म्हणून आम्ही हा माल भरून ठेवतो आता दिवाळीला. आकाशकंदील आहेत, आम्ही स्वतः हाताने बनवलेले आहेत, ते कापड लावून येते आकाशकंदील, छोटे आकाश सांगाडे, पारंपरिक आकाश कंदील हेही जातात. लहान मुलांना शिकवण्यासाठी येते, खास घेऊन जातात. एकंदरीतच केरसुण्या, त्यानंतर दिवाळीसाठी जे गिफ्ट दिले जातात त्यासाठी बनवण्यात येणाऱ्या बास्केट असू देत, नंतर पारंपरिक रीतीने तयार करण्यात आलेले आकाशकंदील, असे वेगवेगळे प्रकारचे हे जे विक्रेते आहेत ते स्वतः तयार करून विकतात. आणि दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना विक्रेत्यांची देखील मोठ्या प्रमाणात बाजारपेठांमध्ये तयारी सुरू झालेली आहे. कॅमेरामन भारत प्रधानसह कल्याणी वाघमारे, दिनमान न्यूज, पुणे.